चला मित्रांनो, आज आपल्याला ठरलेल्या वेळाप्रमाणे आपलं आज 6 वाजता जे गणिताचं सेमिनार असणार आहे, आज मी तुमचे गणिताचे 3 चॅप्टर घेणार आहे महत्वपूर्ण. पहिलं आहे नळ टाकी, दुसरं आहे काळ कांबे, आणि तिसरा नंबरचं आहे रेल्वे गाडी. त्याच्यासाठी मी तुम्हाला आज सुरुवातीला आपण हे 2 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो. त्यातला पहिला प्रश्न आहे, एक वस्तू 138 रुपयास विकल्यास %15 नफा होतो. जर ती वस्तू 150 रुपयास विकल्यास तर नफा किती % होईल? मित्रांनो, हे उदाहरण बघितलं तर फार अवघड आहे, पण याला सोडवायचं कसं बघा. सर्व एकदम सोपं आहे. 138 रुपयाला विकल्यास किती % नफा झाला मित्रांनो? 115%, बरोबर 15%. जर ती वस्तू कितीला विकली? 150 रुपयाला विकली ना, तर याचा अर्थ आपल्याला जो नफा काढायचा आहे त्याला मी एक्स मानतो. काय मानतो? एक्स मानतो. मग एक ची किंमत टाकतो, एस गुणिले 138 म्हणजे 138 एक्स. कृपा गुणाकार करायचा, हा 150 गुणिले 115 बरोबर 138 इकडे गुणाकारात इकडे भागाकारात जाणार. त्याच्यानंतर बघा, ही संख्या 23 च्या पाठामधला आहे. 23 पंचे 115, 23 138, 6 1 6, 6 2 12, उरले 3 6 5 3. 25 चा जर 5 ने गुणाकार केला, मला माहिती आहे मित्रांनो 125 उत्तर येतं ना. आता ही संख्या 100 पेक्षा जास्त गेलेली म्हणजे नक्कीच 25% काय झालाय मित्रांनो? नफा झालेला आहे. बघा किती शॉर्टकट मध्ये आपण उत्तर काढलं, 25% नफा झाला याच्यामध्ये. मित्रांनो, आपण पहिला प्रश्न सोडवला, तसाच प्रश्न मी तुमच्यासाठी दुसरा प्रश्न घेऊन आलेलो आहे. बघा मित्रांनो, एक वस्तू 175 रुपयास विकल्यास %25 नफा होतो. जर ती वस्तू 161 रुपयास विकल्यास तर किती नफा होईल? मित्रांनो बघा, तसाच प्रश्न आहे, कसा सोडवायचा? 175 रुपये बरोबर किती % नफा आहे? 25% नफा आहे. त्याच्यानंतर ती वस्तू कितीला विकली? 161 ला, म्हणजे आपल्याला ती किंमत मिळणार एक्स. मग एक ची किंमत काढायची, याचा अर्थ मित्रांनो 75 गुणिले 1, याचा अर्थ तिरपा गुणाकार करूया आपण, 125 गुणिले 161 हा गुणाकारात आहे मित्रांनो, इकडे भागाकारात येणार. आता 25 च्या पटीमधल्या संख्या आहे, 25 पंचे 125, 25 सक 150, 25 7 175, 7 1 7, 7 2 14, उरले 2 7 1 7, 7 3 21, याचा गुणाकार करूया मित्रांनो, 115 येतो. काय येतं? 115. मग 100 पेक्षा जास्त गेलाय तो, म्हणजे 15, म्हणजे याचा अर्थ किती % नफा झालाय मित्रांनो? 15%. जर मित्रांनो तिथे 85 आला असताना तर तो तोटा झालेला असता. आता ऑप्शन मध्ये बघा 15 पुढे दिसतोय, बरोबर याचं उत्तर 15%. किती आहे? 15% उत्तर आहे, लक्षात असू द्या. थोड्याच वेळात आपण बरोबर 6 वाजता भेटूया गणित सेमिनार मध्ये, तोपर्यंत. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं 6 वाजता भेटूया, चला.